जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. कैलासवासी नारायण उर्फ नाना मांजरेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित लहान मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लीलावती हॉस्पिटलचे पीडियाट्रिक विभागाचे टीम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉक्टर राजीव रेडकर यांनी मांजरेकर ट्रस्टच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात आयोजित केलेल्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. उद्योजक बाप्पा मांजरेकर यांच्या कैलासवासी नाना मांजरेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त 18 वर्षे वयापर्यंतच्या मुलांचे मोफत ऑपरेशन शिबिर ओरोस जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते. खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, डॉक्टर राजीव रेडकर, बाप्पा मांजरेकर, योगिता मांजरेकर, भाजपा नेते संदेश पारकर, डॉक्टर धनंजय चाकूरकर, डॉक्टर श्रीपाद पाटील, मोहन जाधव आदी उपस्थित होते. तसं माझे परम मित्र म्हणून संदेश पारकर यांचा त्यात मोलाचा वाटा होता. आम्ही सुरुवातीच्या काळात डोळे तपासणी व चष्मा एवढे शिबिर लावत होतो. जेव्हा आमचे लक्षात आलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले रुग्ण गोवा, बांबोळी किंवा कोल्हापूर सारख्या ठिकाणी जावं लागतं आणि त्यांची सोय होत नाही, प्रत्येकाकडे पैसा नसतो, तेव्हा आपण देशभरातील नामवंत डॉक्टरांना सर्वांना माहीत असेल की आपण फार मोठे कॅम्प शिबिर आयोजित करत होतो ज्यामध्ये 15-15 हजार 16-16 हजार लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. असं करत असताना आम्ही पूर्ण अभ्यास केला की जनतेला काय हवं. काही दिवस आम्ही ॲम्ब्युलन्स सेवा दिली, डोळ्याची शिबिर होईल तर शिबिरावर रोजच बऱ्याच ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केली जातात. आज मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की आपण जेव्हा एखादं चांगलं काम करतो, चांगलं काम करताना मनाची श्रीमंती असेल, तुमची इच्छाशक्ती दांडकी असेल, तर तुम्हाला परमेश्वर साथ देतो. परमेश्वराच्या रूपात मला वाटतं मला डॉक्टर राजीव रेडकर भेटले. माझी आणि त्यांची योगायोगाने ओळख झाली. अपघात आहे आहे ते रेडीची, मी पण त्यांच्या जवळच आहे. आम्ही रेल्वेमध्ये भेटतो, गप्पा मारताना त्याने मला काही गोष्टी सांगितल्या. आणि विशेष करून सांगतो, मी जेव्हा हा विषय खासदार साहेबांच्या कानावर घातला की साहेब अशी अशी जिल्ह्यात गरज आहे, आपल्या जिल्ह्यात कॅडिटेशन नाही आहेत, फार मोठे ऑपरेशन होत नाही आहेत, गरीब लोकांना याची गरज आहे, असे पेशंट पण भरपूर आहेत. माझ्यापेक्षा कदाचित जास्त पण खासदार साहेबांनी लावले असतील आत्मीयतेने की आपल्या लोकांसाठी हे इथं झालं पाहिजे. त्याचप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक साकूरकर साहेब यांचा यात मोलाचा वाटा आहे आणि त्यांचा पूर्ण स्टाफ, सगळे डॉक्टर, सगळ्या नर्सेस यांनी यांच्यात मोलाची भूमिका बजावली. विशेष करून मी या सगळ्यांचे आभार इच्छितो. एक दुसरी गोष्ट सांगू इच्छितो, या जिल्हा हॉस्पिटलला आल्यावर बऱ्याच लोकांना एका जणाची जाणीव होती, त्यांचं नाव आहे अनिल कुमार देसाई. आपले आमदार शंकर कांबळी यांची एक वर्षभर फाईल बोलत होती. मी अनिल कुमार देसाईने ओळखत नव्हतो, मी मुद्दा म्हणून सांगतो कारण मला सांगावंच वाटतं त्यांच्या आभाराबद्दल. मी साहेबांना भेटलो, त्यांनी सांगितलं मला देसाई साहेब आमदार आहे, त्यांची फाईल एवढी वेळ बोलून आहे, त्याचं ड्रायव्हरवर सोयऱ्या मारतो, त्यांना येणं शक्य नाही तर किती अभाव. पण खरोखर सांगतो देसाई साहेबांनी ते काम मार्गी लावलं म्हणून मी त्यांचे आभार इच्छितो. आज आपण जिल्ह्यात 54 रुग्ण आपल्याकडे दाखल झाले होते विविध शस्त्रक्रियेसाठी. 54 पैकी 23 रुग्ण फिट निघाले,
मी मुद्दा म्हणून सांगतो की एका दिवसाला साधारण आपण 10 ते 12 जवळपास ऑपरेशन करू शकतो, परंतु जेवढ्या रुग्णांनी नावनोंदणी केलेली आहे त्या सर्व रुग्णांचे ऑपरेशन आपण करणार आहोत टप्प्याटप्प्याने. त्यात काही रुग्ण जे आहेत त्या रुग्णांना दुर्बिणीने वगैरे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, आणि डॉक्टर राजीव रेडकर साहेबांना आश्वस्त केले की अशा रुग्णाला आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये नेऊन तिथे सुद्धा त्यांचं ऑपरेशन पूर्णपणे करणार. जास्त काही मी आपला वेळ घेत नाही, आपल्या शुभेच्छा अशाच आम्हाला राहाव्या एवढंच बोलून माझे 2 शब्द सांगतो. मी मागच्या 5 वर्षामध्ये कोकण रेल्वेतून खूप प्रवास केलेला आहे आणि करतोच आहे, भविष्यातल्या 5 वर्षसुद्धा तसाच करणार आहे. पण मला या कोकण रेल्वेमध्ये अनेक चांगली माणसं भेटतात, त्यापैकी बाप्पा मांजरेकर. साधारण 2 वर्षापूर्वी बाप्पा मांजरेकरांची माझी ओळख झाली, फार पूर्वीची ओळख नाही. हसत खेळत असणारा माणूस एकदा अगदी रेल्वेच्या मध्ये मला भेटायला आले आणि मला ओळख करून दिली, बाप्पा मांजरेकर माझं नाव वगैरे. आणि त्या पहिल्या कोकण रेल्वेतल्या प्रवासापासून ते आजपर्यंत आणि उद्या आणि भविष्यातही बाप्पा मांजरेकरांसारखी सोन्यासारखी माणसं मला या खासदारून काम करत असताना मिळाली. आणि म्हणून त्या दिवशी डॉक्टर आज योगाकडे तुमची माझी भेट झाली, कारण डॉक्टर तुमच्याबद्दल मी खूप ऐकतो. लीलावतीमध्ये सुद्धा अनेक पेशंट तुमच्याकडे पाठवलेले, शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये पण पाठवलेले आहेत. पण तुम्ही मालवणी हा दे आम्हाला काय आपका काय माहिती नव्हता, तर बाप्पाने सांगितलेली आणि तुमची आणि बाप्पांची सुद्धा ही चर्चा ही कोकण रेल्वेमध्ये झाली. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाप्पा मांजरेकर माझ्याकडे आले आणि बाप्पाच्या समोर मी माझ्या भावानी मातेला वंदन केलं. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून एक देवदूत पुनश्च एकदा या सिंधुदुर्गामध्ये येतोय. डॉक्टर चाकूरकरांना दुसऱ्या दिवशी फोन केला, डॉक्टर चाकूरकरांसारखा सुद्धा एक ह्या जिल्ह्याच्या आरोग्याप्रती प्रेम असलेला आणि ह्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या काही जे विस्कटलेली घडी आहे ती सुधारण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टर चाकूरकर आहे, त्यांना फोन केला आणि त्यांनी सुद्धा दाखवली. आणि म्हणून आज या सिंधुदुर्गातल्या ह्या जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर येडकरांसारख्या प्रसिद्ध अशा बाल तज्ञांच्या मार्फत पहिल्या टप्प्यातली ही ऑपरेशन होत आहे. वडिलांचा स्मृती दिनाचं औचित्य साधून तुम्ही हे करताय, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक करायला पाहिजे. ज्या आई वडिलांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला त्या आई वडिलांना खऱ्या अर्थाने आज सार्थक झालं असं वाटेल. आणि बाप्पा भविष्याकरता दरवर्षी आजचा दिवस हा नक्की करूया आपण, 10 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग या रुग्णालयामध्ये अशाच पद्धतीने डॉक्टर येतकर घेत राहू, इतरही डॉक्टर येत राहू आणि आपल्या या चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी खूपच आपलं सर्वांचं कौतुक करतो. आपली मेहनत आणि या ठिकाणी सचोटी यावर बाप्पा मांजरेकरांनी आज अनेक संस्थान उभे केले आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी अशा उपक्रम सुद्धा या ठिकाणी घेतात आणि जो पण मदतीला जातात त्यांना मदत करण्याचं काम सुद्धा बाप्पा गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतो. आणि निश्चितपणे अशा सहकार्याचा आम्हाला सर्वांनाच अभिमान आहे. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णसेवा आहे, या ठिकाणी सातत्याने अनेक लोक या ठिकाणी मदत करत असतात की त्या रुग्णसेवेमध्ये बदल करण्यासंदर्भात. आज डॉक्टर धनंजय चाकूरकरांना या ठिकाणी आपले सिव्हिल सर्जन आहेत, त्यांना पण माहिती आहे की आम्ही प्रत्येक आठवड्यात या ठिकाणी अनेक डॉक्टरांना प्रयत्न करत असतो की डॉक्टर त्यांना कुठला डॉक्टर रिकामी झाला एखाद्या ठिकाणी त्याची बदली झाली तो एखाद्या कामावर गरज राहिला तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही डॉक्टर शोधत असतो, परंतु हे डॉक्टर खूप कमी या ठिकाणी मिळतात. आज इतर आम्ही उपचार सगळी साधनं या ठिकाणी करतो, उपजिल्हा रुग्णालय 2 उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कन्वर्ट केले ग्रामीण रुग्णालयाचे, या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा चांगलं जाते, या ठिकाणी सुपर स्पेशालिस्ट पण हॉस्पिटल या ठिकाणी होते, परंतु डॉक्टरांची डॉक्टर रेडकर संख्या कमी होत चालली आहे. जो तो शहरीकरणाकडे जात आहेत, डॉक्टर शहरात राहायला बघत आहेत, त्यांचं फॅमिली लाईफ शहरात राहायला बघत आहेत आणि त्यामुळे डॉक्टर आपल्याकडे कमी येतात. त्यामुळे निश्चित या डॉक्टरांनी सुद्धा तुमच्यासारखी सामाजिक भावना डॉक्टरांनी ठेवली पाहिजे आणि काही वेळा हा आपल्या समाजासाठी दिला पाहिजे, काही वेळा ग्रामपालासाठी दिला पाहिजे, तर निश्चित ही रुग्णसेवा चांगली वेळ आहे, लोकांना चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळतील. आता आपण सिटी स्कॅन मशीन सुद्धा या ठिकाणी बंद त्याचं सुद्धा या ठिकाणी काम चालू आहे. वेगवेगळ्या उपक्रम असतात, त्या उपकरणा कमी नाही होत, लागणं तर निधी देतोय,
परंतु उपचार घे डॉक्टरांची सामाजिक भावना ही सगळ्या डॉक्टरांमध्ये राज्यातल्या असली पाहिजे अशी भावना या ठिकाणी आमची आहे. आणि या ठिकाणी जे जे रुग्णसेवेसाठी वाढण्यासाठी जे जे प्रयत्न करत आहे, खरं तर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षमधून सुद्धा एक चांगला कक्ष या ठिकाणी निर्माण झाला. जवळजवळ 500 कोटी रुपये दरवर्षी त्याचं बजेट आता बॅलन्स आहे. म्हणजे एखाद्या रुग्णालयालासुद्धा आपण मुख्यमंत्री सहाय्यतामधून सुद्धा अनेक लाखाची मदत होते या ठिकाणी आपण करू शकतो आणि आपण ती केलेली आहे. आणि तुमच्या वाडी हॉस्पिटलमध्ये सुद्धा या ठिकाणी असे रुग्ण आपण या ठिकाणी पाठवतो. काही गेल्या वर्षी वाडी हॉस्पिटलचे सुद्धा बाल रुग्णांचे या ठिकाणी आपण कॅम्प करतो. आणि त्यामुळे अशा सुविधा मिळण्यासाठी सुद्धा बाप्पा माझेकरसारख्या उद्योगपती सुद्धा या ठिकाणी पुढे आलं पाहिजे. आणि निश्चितता बाप्पाच्या या वाटचालीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि बाप्पाने खऱ्या अर्थाने आपल्याला किती मोठेपणा मिळते, आपण किती लोकांपर्यंत येतो याच्यापेक्षा लोकांना काय मदत होते याकडे बाप्पाचं लक्ष या पुढच्या काळात सुद्धा निश्चित राहू. आणि या उपक्रमाला माझ्या आणि माझ्या पक्षाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांचा आज 8वा स्मृती दिन आहे आणि या 8व्या दिनानिमित्त गेली अनेक वर्ष अशा प्रकारच्या विविध उपक्रमांचं आयोजन बाप्पा मांजरेकर त्यांच्या ट्रस्टने गेली अनेक वर्ष सातत्याने केली. खरं तर अनेक शिबिरं झाली, या जिल्ह्यातल्या हजारो रुग्णांनी याची सेवा खऱ्या अर्थाने घेतली. खरं तर नाना मांजरेकरांच्या बद्दल सांगायचं झालं, ते असं व्यक्तिमत्व होतं, जरी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जरी ते जन्माला आलेले असले तरी त्यांनी आपण या जिल्ह्यामध्ये एक यशस्वी उद्योजक व्हावं अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न होतं. सातत्याने त्यांनी आपल्या जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याच्या करता अनेक त्या ठिकाणी उद्योग केले. आणि त्यांची इच्छा होती की हा जो वारसा आहे हा वारसा कुठेतरी माझ्या मुलानं भविष्यामध्ये सातत्याने चालू ठेवावा. खर तर हे त्यावेळच्या काळामध्ये त्यांच्या समोर असलेलं आव्हान होतं, स्वप्न होतं, पण बाप्पा मांजरेकरांनी खऱ्या अर्थानं त्या स्वप्नाला दिशा देण्याचं काम केलं आणि आज ते एक महाराष्ट्रातले यशस्वी उद्योजक म्हणून या जिल्ह्यामध्ये वावरत आहे. आणि सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणं, अडचणींना त्या ठिकाणी मदत करणं हाच विचार उद्योग करत असताना सुद्धा सातत्यानं त्यांच्या मनामध्ये राहतो. आणि म्हणून आज जवळजवळ जिल्ह्यातील 55 रुग्णांवर अशा प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. म्हणजे जी सामाजिक बांधिलकी आहे ती सामाजिक बांधिलकी स्वीकारत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं या भावनेतनं, या कर्तव्य भावनेतनं मांजरेकर ट्रस्ट आणि बाप्पा मांजरेकर या ठिकाणी काम करत आहे. खरं तर हे जे संस्कार आहेत ते नानांचे संस्कार आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या म्हणजे निधनानंतर सुद्धा तो वारसा जपण्याचं काम बाप्पाने त्या ठिकाणी असं करता करता 2003 आणि 2004 साली म्हटलं की का आपल्या गावाकडे जाऊ नये, मग मी तिकीट काढून इकडे आलो. पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलं, सिंधुदुर्ग जिल्हा लोकल किती, हॉस्पिटल किती, प्रायव्हेट बेड किती, आणि एकच विचारलं की लहान मुलांची शस्त्रक्रिया करणारा सर्जन इथे आहे का. साहेबांनी पण आपल्या पहिल्या किती 2003 साली आपण 2-3 ऑपरेशन्स केली सावरकडून. सो अशा अनेक हॉस्पिटल्समध्ये जाऊ, पण मला असं वाटतं की ह्या पूर्ण जिल्ह्यात लहान मुलांचा क्वालिफाईड सर्जन्स नाही. बरोबर आहे सर. हां, म्हटलं आपलं गाव आहे, आपली माय देवता आहे, मातृभूमी आहे, आमच्या आईवडिलांना इथनं स्फूर्ती मिळाली आहे, तिथे काय करून आहे. आणि मग ती जी चालना चालू झाली ती दर 2-3 देसाई बरेच लोक मदत करून दर 2-3 महिन्याने असं जवळजवळ 15 वर्ष आपण टाकले. आणि मग काही कारण असतं ते थप्प झालं. आणि मग ही 2 वर्षानंतर मांजरेकर साहेबांची देवाने माझी घडवलेली ट्रेनमधली गाठ म्हटलं हो से स्वप्न माझं जरा कुठेतरी पुरत होत नाही कमी म्हटलं ते म्हणाले काय काळजी करू नको, 2 महिन्यात तुझा कॅम्प लावून देतो आणि हा मी तुझ्या समोर हजर आहे. यापुढे कधीही लहान मुलांची शस्त्रक्रिया लागली तर हात मारा, नोंदणी करा, सिव्हिल सर्जन हे खूप चांगले डॉक्टर आहे, शस्त्रक्रिया काय झाली तर परत येऊन करेन. मांजरेकर साहेब आणि त्यांच्या ट्रस्टची पूर्णतः मी आभार मानतो आणि मंत्री महोदयांचे आणि खासदार साहेबांचे वगैरे. पण हे पुढे चालू ठेवा अशी अगदी मनापासून इच्छा आहे. आणि मीच नव्हे पण माझ्यासारखे कैयेक इलावतीमध्ये कोकणातले लोक आहेत डॉक्टर्स आणि सर्जन्स,
तेही इथे यायला तयार आहेत, तेही ते हळूहळू आहे. प्लास्टिक सर्जन आहेत, डोळ्याचे निरळेपणाचे सर्जन्स आहेत, ओके, कॅन्सरचे सर्जन्स आहेत. हळूहळू हळूहळू आपण वाढलोय. हां, पण पहिलं पाऊल जे आपण आता आज घेतो ते सेफली घेऊया, त्यात जास्ती रिस्क न घेऊया, चांगल्या प्रकारे वाढ करूया. आणि ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि माझं प्रशासन. थँक्यू. आपल्या जिल्ह्याशी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून ते इथं त्यांनी वेळात वेळ काढणार. त्यांचे 3 दिवस आपण इथे घेत आहोत. त्यांचे 3 दिवस म्हणजे खूप मोठं बहुमोल सहकार्य याच्यात आपल्याला लाभत आहे. तर त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि सगळ्यांना सरांना एवढंच म्हणायचं आहे की सर, लोक आप काम करते रहिये, काम करते रहिये. लोक तारीफ करो किंवा नाही करो, परंतु म्हणतात ना, आधी दुनिया स्वती आहे फिर भी सूरज उगता है. तर त्या पद्धतीनं कोणी आपल्याकडे बघून नाही बघून, परंतु आपलं हे आरोग्याचं अवस्था आपण असाच जपत राहावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.